डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस इंडिया बेस्ट बायोलॉजी क्लासेस फॉर क्लास 11th एंड 12th एज वेल एज कॉम्पिटेटिव एग्जाम लाइक नीट। क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस और कीजिए अपने ख्वाबों को पूरा, वो भी बहुत कम फीस के साथ, जहां आपको नीट के एक्सपर्ट फैकल्टी के साथ नीट की डिटेल तैयारी करवाई जाएगी। एनसीईआरटी लाइन टू लाइन टीचिंग विद एनसीईआरटी स्पेशल नोट्स, हर क्लास के बाद टीपीएस, रेगुलर टेस्ट और डाउट सॉल्विंग सेशंस। एनरोल नाउ इन सैयद बायोलॉजिकल क्लासेस। फॉर रजिस्ट्रेशन कॉल और व्हाट्सएप ऑन 9011633248। पवार साहेबांनी, मी, बाळासाहेब पाटलांनी, मतदारांनी, नितीन पाटलांनी, शशिकांत आम्ही सगळेच तिथे होतो। ज्यावेळेस आढावा घेतला त्याच्यामध्ये साधारण 907 का काहीतरी कोटी रुपये त्याच्यावर कर्ज आहे किसन विरोध, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि ही सगळी परिस्थिती असताना 906 कोटी 43 लाख रुपये त्याच्यातली किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यावरे 600 कोटी 43 लाख, किसनवीर खंडाळ्यावर आहे 271 कोटी, किसनवीर प्रतापगड त्यांच्यावर आहे 35 कोटी, अशी इतर तरी आम्हाला जे काय आर्थिक परिस्थिती 30/4/2022 अखेर दाखवली। मी आत्ता अनास्करांना फोन केला आणि आम्ही त्यांना सांगितलं की अनास्कर पवारसाहेबनी आणि बाळासाहेब बसलो आहे, आम्ही स्पीकरवर घेतलं होतं आणि तुम्ही उद्याच्या उद्या सोमवार आहे, उद्याच्याला तुम्ही वेळ द्या, इथनं नितीन पाटील किंवा आणखीन कोण त्यांना जायचं ते आणि MD येतील, सगळी माहिती देतील, आपल्याला वन टाईम सेटलमेंट करता काय करता येईल, हे सगळं एवढं प्रचंड कर्ज आहे की या कर्जामध्ये ह्याच्यापेक्षा कमी पैशात त्या कॅपॅसिटीचे कारखाने नवे कोरे उभे राहिले असते, इतकं प्रचंड कर्जाचा डोंगर मागच्या मॅनेजमेंटनी उभा केलेला, म्हणूनच लोकांनी 10,000 मतांनी त्यांना पराभूत केलेलं आहे, हे लोकांच्याही लक्षात आलेलं आहे। आता हे बाहेर काढायचं म्हटलं तर मकरंदाबा, नितीन पाटील आणि त्यांचं सगळं संचालक बोर्ड यांच्याकडं फक्त जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने शिल्लक आहे। ऑक्टोबरमध्ये मी बाळासाहेबांनी चर्चा केली की आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू, कारण मंत्री समितीची बैठक असते आणि प्रमुख त्याचे मुख्यमंत्री असतात, पण आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की CM साहेब आपल्याला हे सगळं वेळेमध्ये गणित होण्याकरता ऑक्टोबरमध्ये परवानगी देऊ, ज्याला सुरू करायचे त्यांनी 1 ऑक्टोबरला करावे, अर्थात हा निर्णय माझा नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, आम्ही विनंती करू त्यांनी जर ते त्यांना